गोंदियातून पाटबंधारे विभागाचा कालवा पाण्यामुळे फुटलाय तर गोंदिया आमगाव महामार्गावर पाणी भरलेलं आहे। महामार्ग बांधकाम विभाग आणि पाटबंधारे विभागाचं याकडे दुर्लक्ष होताना दिसतंय। तर गोंदिया जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून दमदार पावसाने हजेरी लावलेली आहे, त्यामुळे आता शेतकऱ्यांमध्ये त्याचबरोबर नागरिकांमध्ये नाराजी पाहायला मिळते, त्याचबरोबर नागरिकांना त्रासही सहन करावा लागतोय। पावसामुळे गोंदिया आणि आमगाव तालुक्याचा संपर्क तुटलाच आहे, त्याचबरोबर पाटबंधारे विभागाचा कालवा पाण्यामुळे फुटलाय। गोंदिया आमगाव महामार्गावर पाणी साचलंय आणि महामार्ग बांधकाम विभाग आणि पाटबंधारे विभागाचं याकडे दुर्लक्ष होताना दिसतंय। मेन कॅनलवरून आमगाव डिस्ट्रीब्युटरी आहे, तर आमगाव डिस्ट्रीब्युटरीवरून 3.5 किलोमीटरवर जवळपास हे कॅनल सायफन म्हणून स्ट्रक्चर आहे। तर इथे अगोदर नॅशनल हायवेचे काम सुरू होते, जे देवरी ते गोंदिया नॅशनल हायवे 543, तर त्याच्या कामाच्या अनुषंगाने आमच्या कॅनल सायफनचं स्ट्रक्चर इथे क्रॉस होतं, त्याच्यामुळे नॅशनल हायवेला आम्ही याची हे काम करण्याची ऑलरेडी परवानगी दिलेली आहे 2022 मध्येच। तर त्यांच्यामार्फत हे काम करणे अपेक्षित होतं, पण अद्यापर्यंत त्यांनी हे काम केलेले नाही आहे।